विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे YBD अकॅडमीया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, ज्याप्रमाणे आदिवासी विकास विभागाची जाहिरात आलेली आहे, तशीच एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सरळ सेवेची। सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग महाराष्ट्राचे मुंबई यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळी पदे भरले जाणार आहेत, प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर बघू शकता मित्रांनो जाहिरात, तर बघू शकता समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, अधीक्षक महिला, गृहपाल किंवा अधीक्षक महिला पुरुष सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंक लेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत। तर लक्षात घ्यायचं आहे, ही वेगवेगळी पदे आहेत। जे पहिलं पद आहे, तर एकूण बघू शकता वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, एकदम चांगले आणि मोठ्या लेवलचे पद आहे। एकूण 5 जागा आहेत, बघू शकता अ झाला 1 जागा, भ झाला 1 जागा, इमावला 1 जागा, आदुघला 1 जागा, त्याच्यानंतर आरक्षी या ठिकाणी बघू शकता राखीव 1 पदे, अशा प्रकारची ही 5 पदे भरली जाणार आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर बघू शकता पदसंख्या या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे पद आहे सर्वात महत्त्वाचं, समाज कल्याण निरीक्षक। तर प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता नंतर बघूयात। तर एकूण पदे आहेत बघू शकता 39, एकूण पदे आहेत। अ झाला तीन आहेत, त्याच्यानंतर भ ज क ला 2, भ ज ड ला 3 आहेत, वि मा प्र ला 2 आहेत, ई मा व म्हणजेच OBC ला 5 आणि आ धु ग ला 4, अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता हे विशेष मागास SC BC ला हे 2 आहेत। त्याच्यानंतर बघू शकता एकूण आरक्षित पदे बघू शकता 13 आणि राखीव पदे या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे 39 पदे आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता गृहपाल महिला आणि पुरुष ही वेगवेगळी पदे असणार आहेत बघू शकता, ठीक आहे। गृहपाल अधीक्षक महिला वॉर्डन जे होस्टेल असते त्यांचे वॉर्डन, एकूण पदे आहेत 92 पदे या ठिकाणी अराखीव पदे आहेत, ओपनला आहेत बघू शकता किती, तर ठीक आहे 34 पदे। त्याच्यानंतर SC BC ला 9 पदे, आदुगला 9 पदे, यमावला 17 पदे, वि माप्रला 2 पदे, भ जडला 1 पद, भ ज क ला 3 पद, भ ज ब ला 1 जागा, विजाला बघू शकता विजा अ 2 जागा, अ ज ला 6 जागा आणि अ झाला बघू शकता 8 जागा, एकूण इथे 92 पदे आहेत। त्याच्यानंतर बघू शकता ठीक आहे महिलांसाठी गृहपाल। त्याच्यानंतर दुसरे पद आहे बघू शकता गृहपाल अधीक्षक वॉर्डन सर्वसाधारण, वरची या ठिकाणी ही पदे आहेत, ही बघू शकता हे महिलांसाठी आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे बघू शकता हे सर्वसाधारण महिलांसाठी हे पदे आहेत। त्याच्यानंतर खाली पुरुषांसाठी एकूण बघू शकता 61 पदे आहेत, हे या ठिकाणी कॅटेगरीनुसार पदे बघून घ्यायचे आहे। आणि इथे सर्वसाधारण खेळाडू महिलांना या ठिकाणी किती आहेत ते बघून घ्यायचे, इथे महिलांना फक्त पुरुषांना ही पदे असणार आहेत, महिलांना देखील आहे सॉरी महिलांना देखील आहेत याच्यामध्ये देखील, तर ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक, एकूण 10 पदे आहेत, कॅटेगरीनुसार पदे तुम्ही बघून घ्यायचे आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक, एकूण 3 पदे आहेत बघू शकता, अ झाला 1 पद आहे, विमा वला या ठिकाणी 1 पद आहे, त्याच्यानंतर ठीक आहे इथं विजा अला 1 पद आहे, ठीक आहे अशा प्रकारे आहे। त्याच्यानंतर बघू शकता लघुटंक लेखकला एकूण 9 पदे आहेत, कॅटेगरीवाईज तुम्ही इथे बघून घ्यायचे आहे। पुढे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे। महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघू शकता पदांची कमी शक्यता कमी होत नाही, पदे वाढतात। पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी, जाहिरातीत नमूद पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे, हे शक्यता ते सहसा याच्यामध्ये शक्यता बदल होणार नाही, फक्त पॉईंट म्हणून त्यांनी हा दिलेला आहे। आता आरक्षण वेगवेगळे वयाच्या अटीबद्दल देखील पुढे आपण चर्चा करणार आहोत। आता या ठिकाणी पेमेंटबद्दल सर्वात आधी चर्चा करून घेऊया। तर बघू शकता उच्च श्रेणी लघुलेखक S16 पेमेंट आहे, स्टार्टिंग पेमेंट हे या ठिकाणी बेसिक दिलेलं आहे 44,900, म्हणजे हे 60 ते 62,000 स्टार्टिंग पेमेंट भेटेल। हे या ठिकाणी बघू शकता गृहपाल अधीक्षक महिला 38,600 ते 1,22,000,
पुरुषांसाठी अधीक्षक बघू शकता 14 पेमेंट 38,600 म्हणजे हे दोन्हींचं 38,600 50,000 प्लस स्टार्टिंग गेलेले बघायला भेटेल. त्याच्यानंतर बघू शकता वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 38,600 हे देखील 50-55,000 पुढे जाईल. अशा प्रकारचे एकदम मोठ्या लेवलचे पेमेंट या ठिकाणी दिलेले आहेत, मोठी पदे आहेत सर्व या ठिकाणी, हे लक्षात घ्यायचं आहे. आता सर्व पदांना जर बघितलं, विचारात घेतलं तर 18 ते 38 वर्ष ही वयाची अट आहे, 18 ते 38 वर्ष. परंतु बघू शकता 80 कारणे असेल तर 55 वर्षापर्यंत, भूकंपग्रस्त असेल तर 45 वर्षापर्यंत, दिव्यांग उमेदवार 45 वर्षापर्यंत, लक्षात घ्यायचं आहे. मागास वर्ग या ठिकाणी ओबीसीला 3 वर्ष सूट, SC ST ला 5 वर्षाची सूट, अशा प्रकारे हे लक्षात घ्यायचं आहे वयाच्या अटीबद्दल. ठीक आहे, आता शैक्षणिक पात्रता सर्वात महत्त्वाची असणार आहे. बघू शकता जे पहिलं पद आहे, बघू शकता पहिलं पद दिलेले आहे बघू शकता गृहपाल अधीक्षक, सर्वसाधारण गृहपाल अधीक्षक किंवा महिला. तर बघू शकता अपॉइंट देण्यात आलेले आहे त्यांनी, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असेल तरीही चालेल, ही पॉईंट लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता म्हणजे शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल. फक्त पदवी असेल तर देखील तुम्ही अप्लाय करू शकत आहात. पॉईंट ब देण्यात आलेला आहे, महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. MSCIT तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ते सर्टिफिकेट अपलोड करायला येते की नाही ते तुम्हाला नंतर समजेल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, महाराष्ट्र बघू शकता सॉरी शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य किंवा मान्य केलेली अर्हता शारीरिक शिक्षण विषयातील जे शासनमान्य पदवी असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल. MSCIT चा उल्लेख असणे गरजेचे आहे, MSCIT झालेली असणे गरजेचे आहे, तुम्हाला येणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तिसरे पद आहे बघू शकता समाज कल्याण निरीक्षक, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि बघू शकता महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान शिक्षण महामंडळाचे बघू शकता MSCIT संगणक अर्हता किंवा किंवा समकक्ष संगणक अर्हता असणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लघुलेखक बघू शकता उच्च श्रेणी लघुलेखक शासनमान्य माध्यमिक शाला परीक्षा बोर्डाची SSC उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, म्हणजे फक्त 10वी पास असणे तुम्ही गरजेचे आहे. त्याच्यानंतर पॉईंट ब मध्ये एक दिलेले आहे उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, किंवा मराठी शब्द 120 शब्द टायपिंग तुमचे असणे गरजेचे आहे. 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य दिले जाईल, त्यांनी असे सांगितलेले आहे. दोन्हीपैकी एक असणे गरजेचे आहे. याची देखील या ठिकाणी तीच शैक्षणिक पात्रता आहे, 10वी पासवरतीच हे पद असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता लघुलेखक बघू शकता शासनमान्य माध्यमिक शाळांत परीक्षा SSC उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. बघू शकता लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी बघू शकता लेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लेखनाचा वेग बघू शकता 30 शब्द प्रति मिनिट या अर्थीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहिजे. महाराष्ट्राचे बघू शकता परीक्षा परिषद व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडील प्रमाणपत्र असणे गरजेचे असे त्यांनी सांगितलेले आहे. याच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी तुम्हाला लगेच सांगून देत आहे. जर अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होत आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सर्वसाधारण आता बघू शकता सर्वात प्रथम जे SC आणि ST उमेदवार आहेत, SC आणि ST उमेदवार यांना 900 रुपये फॉर्म फी आहे, आणि बघू शकता OBC ओपन खुला प्रवर्गासाठी बघू शकता 1,000 रुपयाचे चलन असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अभ्यासक्रम कशा प्रकारे आहे बघू शकता मराठी असणार आहे प्रश्न संख्या 25x50, एका प्रश्नाला 2 गुण आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण, अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न असतील आणि त्याला एकूण 200 गुण देण्यात येतील, हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. एक मिनिट मित्रांनो, अर्ज कधीपासून करायचे आहेत तर ही जाहिरात या ठिकाणी आज तारीख आहे 10 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर तुम्ही अर्ज कधीपासून करू शकत आहात, आज 10 ऑक्टोबर आहे
तर तुम्ही 14 ऑक्टोबर पासून अर्ज करू शकत आहात फॉर्म भरून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा नोट्ससाठी कॉन्टॅक्ट करू शकत आहात. आणि या ठिकाणी जर तुम्हाला कधीपर्यंत आता 14 ऑक्टोबर पासून 3 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकत आहात. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD Academy या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.